माझे नाव गोलांडे गायत्री प्रकाश, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। तर बालमित्रांनो, यापूर्वी आपण संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करायचे हे पाहिलेलेच आहे। आता आपण पाहूयात समसंख्या आणि विषम संख्या। मग समसंख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। म्हणजे ज्या संख्येला दोन ने भागले असता बाकी शून्य उरते त्या संख्येला समसंख्या म्हणतात। समसंख्या ओळखण्याची सोपी पद्धत आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन, चार, सहा, आठ किंवा शून्य यापैकी एक अंक असतो ती संख्या समसंख्या असते। म्हणजे आपल्याला दिलेली संख्या कितीही मोठी असली तरी तिचा फक्त एकक स्थानचा अंक आपण पाहायचा, आणि एकक स्थानी यापैकी एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते। यानंतर आपण पाहूयात विषम संख्या। मग विषम संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येला दोन ने भागले असता बाकी एक उरते त्या संख्येला विषम संख्या म्हणतात। विषम संख्या ओळखण्याची सोपी पद्धत, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक, तीन, पाच, सात किंवा नऊ यापैकी एक अंक असतो ती संख्या विषम संख्या असते। म्हणजेच आपल्याला दिलेली संख्या कितीही मोठी असली तरी तिचा फक्त एकच स्थानचा अंक पाहायचा, आणि यापैकी एक अंक जर तिथे दिसला तर ती संख्या विषम संख्या असते। आता याचे काही नियम देखील आहेत, ते आपण पाहूया। दोन समसंख्यांची बेरीज ही समसंख्या असते। म्हणजे उदाहरणार्थ चार अधिक दोन, आपण चार ही समसंख्या आहे आणि दोन ही पण समसंख्या आहे, त्यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं सहा। सहा हे देखील सम आहे। त्याचप्रमाणे जर दोन विषम संख्यांची बेरीज केली तर ती सुद्धा समसंख्या येते। म्हणजे तीन अधिक पाच तर उत्तर येतं आठ। त्यानंतर एक सम व एक विषम संख्या यांची बेरीज विषम संख्या असते। म्हणजे आपण चार आणि सात यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल अकरा। अकरा ही विषम संख्या आहे। त्यानंतर दोन समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते। म्हणजे आपण सहा मधून जर दोन वजा केले तर उत्तर येतं चार। म्हणजे सम मधून सम वजा केलं तर उत्तर आलं समसंख्या। दोन विषम संख्यांची वजाबाकी ही समसंख्या येते। म्हणजे आपण पाचामधून जर तीन वजा केले तर उत्तर मिळेल दोन, म्हणजे सम उत्तर मिळेल। एक सम व एक विषम संख्येची वजाबाकी ही विषम संख्या येते। जर आपण एक सम संख्या घेतली म्हणजे आठ घेतली आणि त्यातनं आपण एक विषम संख्या म्हणजे पाच वजा केली तर उत्तर आपल्याला जे मिळतं ते देखील विषम संख्या असतं। आपल्याला उत्तर मिळालं तीन। तीन ही विषम संख्या आहे। म्हणजे एक सम संख्या आणि एक विषम संख्या यांची जर वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला विषम संख्या मिळते। त्यानंतर दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्या असतो। म्हणजे चार गुणिले सहा उत्तर येईल चोवीस, म्हणजे सम उत्तर मिळालं। दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्या येतो। म्हणजे तीन गुणिले पाच उत्तर येईल पंधरा। पंधरा ही विषम संख्या आहे। म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो। अशा प्रकारे बालमित्रांनो आपण समसंख्या आणि विषम संख्या यांची माहिती घेतली आहे। धन्यवाद।